महादेव जाडकर मेंढराकत बसत असला बसला असता. आणि बांधवांनो, दुसऱ्या जातीचा एखादा आमदार ऊस तोडायला गेला असता, गेला असता का नाही? पर त्या माणसानं काय केलं? ऊस तोडणाऱ्या माणसाच्या हातात कोयता देण्याऐवजी या देशातले आयएस आणि आयपीएस ची यादी बनवली. क्रेडिट गोज टू गोपीनाथ मुंडे. बांधवांनो, काल ओबीसीची पंकजताई एमपी युपीसीची लिस्ट झाली. 272 पोलापैकी 36 पोरं भगवान बाबाच्या जातीचीच झाली. बांधवांनो, अरे एखादा आमदार होईल, एखादा मंत्री होईल, मला माहित आहे. कॅबिनेट मंत्र्याच्या मांडवा खालनं मी बी गेलोय, मला चांगलं माहित आहे. काय पावर आणि काय असतं ते आम्हाला चांगलं माहित आहे. कर्डिले साहेब, सुरेश धस, आमची तर अशी परवड आहे, काँग्रेसचं सरकार आलं तर जनावरांचं खातं धनगरालाच, आणि भाजपचं सरकार आलं तर जनावरांचं खातं धनगरालाच. अरे वा रे वा पट्ट्याडो. अरे मेरिट मधलं पट्टे इंजिनियर आहे, देशात तिसरा आलेलो इंजिनियर आहे बे. पोटात दुखतंय तुमच्या, पोटात दुखतंय का? आम्हाला लावलंय मास धवायला, आम्हाला लावलंय दूध काढायला, आणि आम्हाला बैल राखायला. काय करडिले साहेब, माझ्या अगोदर खातं तुमच्याकडे भीती होत, म्हणलं मी धनगर आहे म्हणून चालतंय, पर त्याच्या आईला मराठीची बी अवस्था तीच चालली. मराठीची बी नाजाळे ताय हे बरोबर आहे, मी बोलतोय ते काही चुकीच नाही, आणि मला भ्यायचं काही कारण नाही, मला कुणाला तिकीट मागायचं यायचं नाही. पट्ट्यास तिकीट देणाऱ्याच्या यादीत आहे, पट्ट्यास तिकीट मागायला माझ्याकडे येणार आहे तर मीच तिकीट त्याला देणार आहे. परंतु एवढं असलं तरी माझी नेता कोण आहे माहित आहे का? कोण आहे? ती थोरली बहीण आहे, आणि ती दम देते फोन करून. शांतपणा करू नकोस, शांतपणा करू नकोस. म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आम्हाला नाही रात्रीच्या 12 वाजता बसता येत, धाब्याव येत नाही, काय करा येत नाही, आम्हाला नाही खोटं बोलाय येत, नाटक करा येत नाही. आम्ही फंड भरपूर देऊ आणि तुमच्या विकासाचा, समाजाचा विकासाचा वेध करू. हे लक्षात ठेवा, डेव्हलपमेंट करणं हे आमची प्रोसिजर आहे. बाबासाहेब आंबेडकर जन्माला आल्यानंतर त्या समाजाच्या लोकांनी विचारलं तुम्ही काय केलं? बाबासाहेब म्हणले मी पढे लिखे लोगों को कुछ नहीं दिया, लेकिन अनपढ लोगों को 341 कलम नंबर आर्टिकल दे दिया. पंकजा मुंडे ने क्या किया? अरे मिनिस्टर की बात छोड़ दो, इस देश का स्टेट का कारोबार कैसा चलना है मिस्टर पंकजा मुंडे ने बताया है. मिनिस्टर तो क्या होता है, सॉरी मिसेस, मेरी बहन है वो, तिला मिस्टरच करून टाकलं. साहेब तुझ्यात आहे ती गट, साहेब तुझ्यात ती गट, साहेब तुझ्यात. अगं बहीण भावाला ओळतो पुरे पट्ट्यानं तुला ओवळलं हे लक्षात ठेव. म्हणून मी सांगू इच्छितो बांधवांनो, आपला वेळ घेत नाही, आपण उन्हात आहे. अरे माझा वेळ ताईला देऊ द्या, माझा वेळ ताईला देऊ द्या बाबा. तुम्ही सर्वांनी मिळून खासदार प्रीतमताईच्या पाठीमागे उभा राहणार का नाही? तुम्ही प्रीतमता पंकजा ताईच्या पाठीमागे उभा राहणार का नाही? पर्लीकर किती आलेत? पर्लीकर, पर्लीकर किती आलेत? बसा खाली. ताई तू काळजी करू नको, माझा पक्ष उत्तर प्रदेशात बी काम चांगलं करायला लागलाय, तिथनं तू खासदार होशील, आमदार होशील, तू काही काळजी करू नको. माझी तुम्हाला विनंती आहे, एखादा मुलगा मेला तरी चालल, परंतु आई मरता कामानं नाही. पंकजा मुंडे आपली आई आहे, आई. दुसरी लोक हेमा मालिनीचा मुखवटा घेऊन तुमच्याकडे येतील, पावडर लावतील, पर ती तुमची आई असू शकणार नाही, ती बाई असू शकेल. म्हणून आपल्या आईवर प्रेम करायला शिका, हेच बहुजन समाजाला कळकळीची विनंती आहे माझी बांधवांनो.
अरे बांधवानो, अरे बाबानो, इंतजार का फल मीठा होता है, इंतजार का फल मीठा होता है। अपन मंडळी ने त्याले वल्ल करा, ती म्हणती त्याला निवडून द्या, म्हणून पल्लीच्या लोकांना सांगितलं, हात केला। अरे बांधवांनो, सर्वात जास्त बजेट पालकमंत्री पंकजा मुंडे असताना देण्याचा प्रयत्न केला। पट्ट्याने सुद्धा माझा फंड बहुतांशी दिलेला आहे तुम्हाला बीडवाल्यांना, दिला का नाही? आणि आता काय पोझिशन आहे बीड जिल्ह्याची बाबत? म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे बांधवांनो, आपला नेता कोण आहे हे परफेक्ट ओळखाय शिका, तर महाराष्ट्रातल्या ओबीसीनो तुमचं दिवस चांगलं आहे, नंतर तुमचा सत्यानाश व्हायला वेळ लागणार नाही। काय झालं ओबीसीची अवस्था अशी, ह्याला जिम्मेदार कोण आहे? केंद्र म्हणते डाटा नाही, महाराष्ट्र म्हणते पैसा नाही। ताई, मी ज्यावेळेस अॅनिमल हजबंडरी मिनिस्ट्री होतो तो 5 कोटी रुपये दिलत, आणि 2 महिन्यात महाराष्ट्रात तुझ्या घरी मांजरं किती आहेत, गुरं किती आहेत, मसरं किती आहेत, त्याचा डाटा पट्ट्याने दिला होता, दिला होता का नाही? का हो तुम्ही ओबीसीची जनगणना करत नाही? चाहे बीजेपी असेल किंवा चाहे काँग्रेस असेल, का दडवून ठेवताय तुम्ही? तुम्ही ओबीसीची जनगणना केल्याशिवाय त्या गरीब जाती सुधारणार नाहीत, तो गरीब समाज सुधारणार नाही। जी जी जात आहे त्या जातीची जर डेव्हलपमेंट होती असेल तर त्याचे आपल्याला जात नाही आहे, जनगणना करावी लागणार आहे। मग जो पक्ष करत नसेल, मोनिका ताईला प्रश्न विचारा, सुजय हकेंना प्रश्न विचारा, आमच्या नमिताताईला प्रश्न विचारा, आमच्या खासदारालाही प्रश्न विचारा, की तुमची सरकार कुणाचीही असू द्या, राष्ट्रवादी असू द्या, काँग्रेस असू द्या, बीजेपी असू द्या, शिवसेना असू द्या, त्यांना म्हणायचं आमचं तुम्हाला राग नाही, आमची एकच विनंती आहे की आमची जात नाही आहे जनगणना करण्यासाठी, तुम्ही ठराव करा, आणि जो पक्ष करत नसेल त्याला परत हिसका दाखवण्याचं काम करा, बरोबर आहे? म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे, आपण मंडळीने ह्या गोष्टीचा विचार करून ओबीसीच्या नेतृत्वाच्या पाठीमाग तनमनधनानं उभा राहाल अशी अपेक्षा व्यक्त करून, आदरणीय पंकजताई आमच्या भगिनी आहेत, त्यांचा आपण विचार ऐकचाल अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपली जागा घेतो। जय हिंद, जय भारत। हॅलो, धन्यवाद जानकर साहेब। हॅलो, भगवा, ए आवाज आहे का? आवाज चालू आहे का? आवाज, आवाज, माझा आवाज पोचतोय का? ऐकू येतंय का मागे? तिकडे ऐकू येतंय का? माझ्या मागे जेवढी सभा पुढे तेवढी मागे ऐकू येईल का? भगवान बाबा की? आता बस युवराज, आता काही बघू नका, गपचूप बसा। आज विजयादशमी आहे, संतोष विजयादशमी आहे, आज दसरा, आणि ही दसऱ्याची आपली भक्ती आणि शक्तीची जी परंपरा आहे, ही परंपरा आपली कायम ठेवण्यासाठी
या उन्हा ताना मरे घरची पुरणपोळी सोडून उन्हाच्या या मैदानामध्ये आपण सर्वजण इथे उपस्थित झालात. मी नतमस्तक होऊन डोकं जमिनीला टेकवून तुमच्या पाया पडले, कारण तुमच्या या प्रेमासमोर माझी झोळी आता कमी पडायला लागली, इतकं प्रेम तुम्ही मला दिलेलं आहे. भगवान बाबांची भक्ती आणि आपले नेते लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांची शक्ती, ही परंपरा वैभवाची परंपरा कायम ठेवण्याचं श्रेय हे फक्त तुम्हा सर्वांना आहे, उन्हा तानामध्ये इथे आलेल्या सर्वांना. आज मंचावर आदरणीय महादेवराव जानकर यांनी आताच भाषण केलं, आपल्या लाडक्या खासदार प्रीतम ताई यांनी भाषण केलं, मंचावर खासदार सुजय विखे पाटील आमचे माझ्या वडिलांचे अत्यंत लाडके आदरणीय कर्डिले साहेब, तीन जिल्ह्याचे आमदार सुरेश अण्णा धस, प्रवीणजी घुगे, मोहन दादा आडसकर साहेब मंचावर उपस्थित, माझ्या उजव्या हाताला धोंडे साहेब, फुलचंदराव कराड मंचावर उपस्थित, विजय आमच्या सविताताई गोलार, विजय गोलार, नमिता मुंदडा, मेघना बोर्डीकर, राधाताई आईसाहेब, मोनिकाताई, एवढे नावं घेत बसले तर बाबा इथंच संध्याकाळ होईल, होईल का नाही? किती देखणा कार्यक्रम आहे. तुम्ही गप्प बसला तर ऐकू येईल मला माझा आवाज, त्याला काय आवाज करायला, ते शूटिंग गेले. आवाज येई ना का? आवाज गबाळेच असतो आपण सगळे. घंटा झाली मी भाषण करायले, मला वाटेल यांच्या तोंडावरची माशी झाले ना कुणाचे, का असे बघायले, नाही तर चिरकते टाया मारते. मग मी विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या, ऐकू आले का? ऐकू आले का तुम्हाला? ही परंपरा आपण कायम करण्यासाठी मंचावरील सर्वांची मी नावं घेतली, समोर उपस्थित सगळे वडीलधारे मंडळी, युवा बांधव, माता भगिनींनो, काय सोहळा आहे रे, इतका देखना, इतका देखना सोहळा, इतका रांगडा सोहळा मला नाही वाटत देशामध्ये कुठे होत असे. हेलिकॉप्टर मधून यायचं आणि बैलगाडीत बसायचं, आहे का असं कुठं? आहे का? मी वरून फुलं टाकत होते भगवान बाबांच्या चरणी आणि तुमच्या चरणी, फुलं टाकत होते की ना हेलिकॉप्टर मधून? कोणत्या नेत्याची चमचेगिरी करायला फुलं नव्हते टाकत? मी भगवान बाबांवरच्या श्रद्धेपोटी आणि तुम्ही इथे आलात त्या तुमच्या भावनेला आदरांजली वाहण्यासाठी फुलं वाहत होते. बैलगाडीत बसले, ऊस तोड कामगारांचा कोयता होता, ऊस सुद्धा त्याच्यावर एक प्रतिकात्मक काढून आणला होता, पण मला ते बैलाची भीतीच वाटायली. बैल खवळले तर होते नाही कृष्णा, बैल खवळले तर काय, ते मला म्हणायलाय ताई बैल नाही गरीब आहेत. काय म्हणला? ए आपसात बोला नंतर. ए तुम्ही शांत बसा, तुम्ही माझ्याशी बोलू का तुमचंच ऐकू? आपसात बोलू नका ना, शांत बसा. ते मला काय म्हणला? बैल लई गरीब आहेत. म्हणलं बैल लई गरीब आहेत रे, माणसं गरीब नाहीत. बैल जर उधळला तर पंचायत होईल माझी. हो काय
निफाळ आता तुम्ही सगळ्यांचे गावाचे नाव घेऊन बसू का रे निफाळ वरून लोक आलेत अजून काय वाशिम येवला सिन्नर नाशिक जळगाव नगर पाथर्डी नेवासा बीड गेवराई केस परळी अरे मी भाषण कशी करू येवला जालना जालना मला धुळे 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 आता मी काय केलं आता मी काय केलं नजर काढली ना तुमची जालना म्हणले ना रे सिंदखेड राजा सिंदखेड राजा देऊळगाव राजा संभाजीनगर आता अख्ख्या राज्यातल्या गावांची नावं घेऊ का रे मी आता तुमची आता का बस आम्ही हसायले तोपर्यंत शांत आता शांत भगवान बाबांवर कुणाकुणाची भक्ती आहे हात वर करा बरं मुंडे साहेबांवर कुणाकुणाचं प्रेम आहे माझ्यावर आहे का उलीस मग आता गप बसाल का भाषण करूच नको बसा खाली आता माझ्या आता भाषण करू द्या आई जशी मुलाची दृष्ट काढते जशी आई मुलाची दृष्ट काढते तशी मी आता पदर तुमच्यावरून ओवायला जसा पदर तुमच्यावरून ओवाळून टाकला तुमची दृष्ट काढली जर वेळ आली तर जीव सुद्धा तुमच्यावरून ओवाळून टाकल्याशिवाय राहणार कोण आहे रे माझ कोण आहे तुमच्याशिवाय आहे का असा कोणता नेता जो म्हणतो चला तुला या खुर्चीवर मखमलच्या बसू आहे का असा राजकीय कोणी आहे का माझा पिता जिवंत मग माझ तुमच्याशिवाय कोण आहे माझं तुमच्याशिवाय त्यांच्यामुळे तुमच्यावरून जीव ओवाळून टाकीन मी हा शब्द भगवान बाबांच्या साक्षीने मी तुम्हाला देते मला मुंडे साहेबांनी एक शिकवलं आपण जिथे जन्म घेतला त्या मातीचा त्या मौलीचा आणि त्या जातीचा कधीही आपल्याला अपमान वाटला नाही पाहिजे जो मोठ्या जातीत जन्म घेतील राजघराण्यात जन्म घेतील त्यांना सुद्धा गर्व नाही झाला पाहिजे आणि जो गरीब जातीत पिछड्या वर्गात वंचितांमध्ये जन्म घेतो त्याची सुद्धा मान खाली गेली नाही पाहिजे यासाठी या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात महामानव बाबासाहेब आंबेडकरांच्या या महाराष्ट्रात आज जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे त्या परिस्थितीतून लोकांना दिशा देण्यासाठी ही भक्ती आणि शक्तीची परंपरा उभी केली आहे कोणत्या पक्षाचं राजकारण नाही कोणत्या मताचं राजकारण नाही आज आपली इथे जी आहे ती सामान्य माणसाची वंचितांची चळवळ इथून मोठी ऊर्जा घेते छोटीशी ज्योत ही मोठी मशाल बनवून पूर्ण राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये जात मला मगाशी मी हेलिकॉप्टर माझं उडलं परत खाली बसलं बघितलं तुम्ही तुम्हाला काळजी वाटली असेल कशामुळे तरी उडाले आणि पुन्हा खाली बसलं बाबा हेलिकॉप्टर मला वाटलं कुणाची दृष्टी लागली की मिळाव्याला
सकाळी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा बघत होते, कार्यक्रम बघत होते. सन्माननीय आदरणीय परम पूजनीय मोहनजी भागवत यांचं भाषण ऐकत होते. त्यांनी जे आपल्याला संदेश देत होते, या देशामध्ये भेदभाव नाही झाला पाहिजे. अरे मुंडे साहेबांनी राजकारण सुद्धा त्याच्यावरच केलं की हा भेदभाव मिटला गेला पाहिजे. या माझ्या मंचावर कोण नाहीये, सगळ्या जाती सगळ्या धर्माचे सगळ्या विचारांचे लोक या मंचावर आहेत. या मंचावर असणारा माणूस हा कष्ट करून या मंचापर्यंत पोहोचलाय. यांची वज्र मूठ तयार करून सामान्य माणसाला विकास देण्यासाठी काम करायचं. माझा मेळा हे घबसरे होता हे पिवळा शर्ट. मी जाऊ का इथून? तुमच्या दोघा चार लोकांमुळे ते सगळे शांत बसले. ए पिवळा शर्ट घबसा बरं तुम्ही. मला वाटलं मी इथे येऊ शकणार नाही. माझ्या मनामध्ये अशा चार ओळी आल्या, तुम मुझे कब तक रोकोगे. भाषण करता करता इंग्रजी बोलत होते. ओबीसीचा माणूस पेटला की इंग्रजीत बोलतो, मध्येच हिंदी बोलतात. कारण त्यांना नॅशनल लीडरशिप करायची ना, ते राज्याचे नेता नाही, ते देशाची लीडरशिप करायची. हा आता मी म्हणत नाही, माझ्या मागे आधीच खूप काही आहे. तुम मुझे कब तक रोकोगे, मुट्ठी में कुछ सपने लेकर, जेबों में कुछ आशाएं, दिल में अरमान यही कुछ कर जाए, दिल में अरमान यही कुछ कर जाए. सूरज सा तेज नहीं मुझ में, सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, तुम मुझे कब तक रोकोगे, तुम मुझे कब तक रोकोगे. सूरज सा तेज नहीं मुझ में, दीपक सा जलता देखोगे, अपनी हद रोशन करने से तुम मुझको कैसे रोकोगे, कैसे रोकोगे. मला सांगा हा मेळावा होईल का नाही, होईल का नाही चर्चा होती. माझ्या बरोबर असणारे माझ्यावर प्रेम करणारे म्हणायचे तोही मेळावा नको बाबा. म्हणलं का रे, म्हणे सत्ता नाही. हाय का आता सत्ता नाही म्हणून मेळावा नाही. अरे कधी या मेळाव्याने सत्ता बघितली हो. मुंडे साहेब सत्तेत होते का? लाखोच्या संख्येने लोक येत होते, पण कसे राजासारखे राहिलात, राहिलात का नाही? सत्ता नाही म्हणून मेळावा नको. मी म्हणलं बाबा सत्ता नाही म्हणून कसं नाही, आपली परंपरा आहे. कुणी म्हणलं ताई अतिवृष्टी झालीये, कुणी म्हणलं करोना आहे, लोकांची मनस्थिती नाही. म्हणलं अरे अशाच वेळी लोकांना ऊर्जा देण्यासाठी हा मेळावा मला घ्यायचा आहे. अधिकारी विचारले ताई किती लोक येणार? म्हणलं मला काय माहिती किती लोक येणार, मी तर बाबा जाणार आहे. किती संख्या येणार मला मला माहित नाही. पोलीस आलेत, धन्यवाद त्यांचे, 450-500 पोलीस आलेत तुमच्या सेवेला. तसं तर भगवान बाबांचा कार्यक्रम पोलिसांचं नातं तर जुनंच आहे. आता जर 500 पोलीस येत असतील तर लोक किती येणार, मी तरी काय सांगू बाबा, मी तरी काय सांगू. मग एवढ्या संख्येने तुम्ही इथे आलात, मला असं वाटायलंय माझ्या समोर भगवान श्री कृष्ण साक्षात आहेत. साक्षात एक जनतेचा जसा विराट रूप आहे ना, तसं अर्जुनाला भगवान श्री कृष्णाने विराट रूप दाखवलं, तसं मला वाटतंय माझ्या समोर विराट रूपाचा श्रीकृष्ण आहे. का बरं अर्जुनाला श्रीकृष्णाने विराट रूप दाखवलं? कारण आपण काय करावं आणि काय नाही हा प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी, धर्माच्या लढाईसाठी आपल्या हातातलं शस्त्र उगारायचं का आपल्या लोकांच्या प्रियजनासाठी शस्त्र खाली ठेवायचं, या लढाईतून बाहेर काढण्यासाठी श्रीकृष्णाने विराट रूप दाखवलं. ही तर कहाणी सगळ्यांना माहिती. श्रीकृष्णाने जे अर्जुनाला दाखवला त्याला काय म्हणतात, काय म्हणतात, हे काय नुसतं चिल्लम चिल्ली, विश्वरूप. आणि त्यांनी जे सांगितलं ते काय, भगवत गीता. काय जरा जोरात म्हणा, भगवत गीता. आणि मग जेव्हा एखादा व्यक्ती भगवत गीतेचं वर्णन ऐकतो तो श्रीकृष्णाने अर्जुनाला काय सांगितलं ते ऐकतो. पण मी तुम्हाला सांगते श्रीकृष्णाने कर्णाला काय सांगितलं. याचा फोन घे रे हातातून, याचा
या गॉगलवाल्याचा कुणाचा फोन आहे रे बाबा? इथं कुणी मोठा याच्यापेक्षा? जोर जोरात बोलायला मला भाषण करता येईना? श्री कृष्णाने कर्णाला काय सांगितलं मी तुम्हाला सांगते. जेव्हा कर्णाला बाण लागला, कर्णाच्या रथाचं चाक जमिनीत धसलं, तेव्हा श्रीकृष्णाने कर्णाला सद्गती प्राप्त व्हावी याच्यासाठी सांगितलं की का तुझा विजय नाही झाला. मला कर्णाने प्रश्न विचारला, मी एवढा पराक्रमी आहे, मी एवढा मोठा योद्धा आहे, मग माझ्या वाट्याला एवढं दुःख का आलं? मी एवढा दानवीर आहे, मी कधी माझा शब्द मोडला नाही, मी एवढं चांगलं काम केलं. कारण श्री कृष्णाने सांगितलं, तू जिथं जन्मलास, तू जिथे वाढलास, जेव्हा ईश्वराने तुला तिथं जेव्हा टाकलं, तुझा जन्म तिथं टाकला, तू सदैव त्याबद्दल शरम तुला वाटली, म्हणून तुला मोठा होता आला नाही. तुला सुतपुत्र म्हणल्यानंतर तुला त्याची लाज वाटायची, म्हणून दुर्योधनाने जेव्हा तुझ्या डोक्यावर राज्याभिषेक करून मुकुट ठेवला, तेव्हा तू काय करायला पाहिजे होतं? ज्या सुतपुत्रांनी तुला अंगा खांद्यावर खेळून मोठं केलं, एवढा मोठा योद्धा बनवला, त्यांच्या समाजासाठी, वंचितांसाठी तू लढायला पाहिजे होतं. तुझं राज्य त्या गरिबांसाठी पाहिजे होतं. आयुष्यभर आपल्याला जे नाही मिळालं ना, त्याच्या मागं रडत कुडत बसण्यापेक्षा जे आपल्याला मिळालं त्याचं सोनं करायचं. आज श्रीकृष्ण रूपी तुम्ही आहात. तुम्ही मला सांगताय की जे आम्ही तुमच्या बरोबर आहात, ही वंचितांची लढाई अटळाय. अहो सरकार कुणाचं येऊ, माझं आलं नाही तर आणखी आघाडीचं आलं नाही तर आणखी कुणाचं आलं, लढाई तर हीच आहे. उपाशी माणूस उपाशीच आहे, आणि ज्याचं पोट भरलंय त्याचं अजून पोट भरून भरून त्याची एवढी मोठी पोट वाढायल. मी काय बोलणार याच्याकडे सगळ्यांचं लक्ष, काय बोलणार मी याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. पण माझ्या मागे कुणाची मूर्ती आहे? माझ्या आयुष्यामध्ये कुणाची कीर्ती आहे? मुंडे साहेबांची कीर्ती आणि भगवान बाबांची मूर्ती. भगवान बाबांचं जन्मस्थान एवढं पवित्र स्थान, या स्थानावर उच्चार करायचा नाही असा कुठल्याही शब्दाचा मी उच्चार करणार नाहीये. या स्थानावर ज्या व्यक्तीचा बोलून सुद्धा भगवान बाबांची मान खाली जाईल अशा कुठल्या व्यक्तीचा उल्लेख मला इथे करायचा नाहीये, आणि अशा कुठल्या प्रवृत्तीचा सुद्धा मला उल्लेख करायचा नाहीये. जे लोक खूप खुश व्हायले आहेत, पंकजाताई घरात बसल्यात, पंकजाताई घरात बसल्यात, लिहून घ्या माझा दौरा, माझा दौरा लिहून घ्या. मी आता 17, 18, 19, 20 दिल्लीमध्ये आहे, त्याच्यानंतर मी 23, 24, 25 मी मुंबई, नवी मुंबई आणि पुण्यामध्ये आहे, नंतर मी 29, 30, 31 मी नाशिकमध्ये आहे, आणि 12 डिसेंबरला उसाच्या फळामध्ये जाऊन ऊसतोड कामगारांच्या सोबत मी गावागावात जाऊन संवाद साधणार आहे. लिहून घ्या माझा दौरा. अरे कोरोना होता, लोक मरायले होते, लोकांना कोरोनामध्ये औषध मिळेना, रेमडेसिवीर मिळेना, लोकांना पलंग मिळेना, बेड मिळेना, बस बाळू खाली. लोकांची अशी अवस्था असताना मी दौरे करायला पाहिजे होते. तुम्ही तिकडे मरत असताना भव्य मेळावा करून तुमचा धोक्यात टाकायचं होतं का? मी आरोग्य तुमची काळजी वाटली म्हणून नाही केलं, पण घरात बसलो नाही, कोविड सेंटर सुरू केलं, इथं शिरूरमध्येच कोविड सेंटर सुरू केलं. लोक आपल्या माय माऊलीला सुद्धा हक्काने ताईच्याकडे पाठवत होते, नाही तर घरातल्या बाईला कुठं कोविड सेंटरला टाकाव, पण नाही नाही आपल्या ताईचं कोविड सेंटर आहे ना, आम्ही आमच्या माऊलीला, आमच्या घरातल्या सुनेला, आमच्या लेकीला हक्काने पाठवतो. घरोघरी डब्बे दिले, ज्यांच्या घरामध्ये माऊली आजारी पडली, घर उपाशी मरत होतं, घरोघरी करोनाने आम्ही डब्बे पोहोचवले. प्रत्येक माणसाला मध्य प्रदेश मध्ये, उत्तर प्रदेश मध्ये, कुठेही, अजून हिमाचल प्रदेश मध्ये कुणी फोन केला की त्याला बेड मिळवून दिला, त्याला रेमडेसिवीर मिळवून दिलं, त्याला इंजेक्शन दिले, त्यांना उपाय त्यांचा करून दिला. एवढंच नाही, आता अतिवृष्टी झाली, प्रीतम ताई गाव गाव फिरल्या, फिरल्या का नाही? इथंच तुमच्या तालुक्यात दौरा केला की नाही? लोकल सगळ्या आमदारांनी केला, प्रीतम ताईंनी केला, मी केला, आणि सांगितलं दसऱ्याच्या आधी पॅकेज डिक्लेअर करा. केलं का नाही सरकारने पॅकेज? आता अकाउंट मध्ये येईपर्यंत धरा, नाही तर पुन्हा आहेच आम्ही रस्त्यावर. सरकारने डिक्लेअर केलेलं पॅकेज पुरेसं नाही, सरकारने अधिकच पॅकेज द्यावं, आणि दिवाळी माझ्या या गरीब शेतकऱ्याची, शेतमजुराची गोड करावी,
हे आमचं आव्हान आहे. नुसतं डिक्लेअर करून भागणार नाही तर प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये आता कारण काय झाली खूप चाळणी लागली आहे. पहिल्यासारखं आहे का रे बाबा? किती विमा घेतला रे तुम्ही? त्याच्या जीवावरच चाललंय अजून तुमचं. आहे का विमा 2 वर्ष झाले बाबा? आहे का अनुदान? आहे का काही मदत शेतकऱ्याची? यायले जायले ते आमच्या मोदींचे तेवढे पैसे येईल 2000 रुपये, बरोबर आहे? आले का 2000 रुपये नरेंद्र मोदींचे? आणि राज्य सरकारचे आले का बाबा पैसे? पालकमंत्र्यांचे काही? कुणाचेच नाही का? मग असं काही म्हणलं की ह्या लोकांना राग आहे तुम्हाला, तर तुम्ही मंत्री झाल्यावर आम्ही कुणाला म्हणणार? आम्ही विरोधी पक्षात आम्ही सरकारलाच मागणार ना. तुम्ही जेव्हा त्या पदावर होते तर किती लोकांना त्रास द्यायचे बाबा? नुसतं धमक्या, असं करीन तसं करीन. आता काय बीड जिल्ह्याची अवस्था? आता काय महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची अवस्था? आहे का रुपया तरी? काय करडील साहेब? आहे का रुपया तरी बजेट? काय रे सुजय, आहे का बजेट? दसांना बजेट आहे का? माझाच 25-15 चालू आहे. माझीच मुख्यमंत्री ग्राम सडक योजना चालू आहे. सगळंच बंद आहे ना? चालू आहे ना? पण त्यांच अरे आपलं मंत्रीपद किरायाने देऊन टाकलं यांनी. किरायाने दिलंय, किरायाने. यांचं चालत नाही स्वतःच कुणाचं, अशी परिस्थिती आहे. आमचं म्हणणं आहे तुम्ही चांगलं काम करा. आमचं म्हणणं आहे तुम्ही जनतेच्या हिताचं काम करा. आम्ही जाहीरपणे तुमचं अभिनंदन करू. पण काय परिस्थिती आहे आज महाराष्ट्रामध्ये? स्त्रियांचे प्रश्न किती वाढलेत. रोज पेपर उघडलं, टीव्ही लावला की बलात्काराच्या घटना, अशा भीषण बलात्काराच्या घटना. आमच्या इकडे सोनपेठमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला, मरून गेली बिचारी दवाखान्यात जाईपर्यंत. या महिलांवर एवढे अत्याचार होतात, बलात्कार होतात. या अशा सगळ्या घटना बघून कसं बसावं वाटतंय? महिलांवर अत्याचार करणाऱ्या, अरे महिलांकडे वाकडी नजर जरी करून बघितली त्याचे डोळे काढून देणाऱ्या आमच्या अहिल्यादेवी होळकरांची ही जन्मभूमी आहे. इथूनच अरे हत्तीच्या पायाखाली जाऊ जर कोणी वाकडी नजर करून बघितली मुली एखाद्या मुलीकडे. काय हे परिस्थिती आहे? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? काय चाललंय? या महिलांच्या अत्याचाराविषयी बोलायचं नाही, त्या गुन्हेगारांना शिक्षा सांगायची नाही. अरे एक महिला काय घातलंय मी गळ्यामध्ये? मंगळसूत्र. तुम्ही घातलंय का? घातलंय का? तुमचं लग्न झालेलं कळतंय का? नाही कळत. तुम्ही बिनधास्त आहे ना? आम्ही मंगळसूत्र घातलं, पूजा केली, आयुष्यभर आपल्या एकेका दाण्याचा समर्पण जगलो, हे आमचे संस्कार. जी माऊली तुमच्यासाठी व्रत वैकल्य करते त्या आईचा अपमान करता. जी बायको तुमच्यासाठी व्रत वैकल्य करते त्या पत्नीचा अपमान करता. जी कन्या तुमच्या डोळ्याकडे बघून आपल्याला स्वाभिमान मागते त्या कन्येचा अपमान करता. असं जर सरकार चालत असेल, महिलांवर अत्याचार होत असतील, तर जवाब मागायचा का नाही? मग मिळून जाऊन काही झालं की काय? ताई नसतात? ताई कुठं नसते बाबा? मी सगळीकडे जेवढी मी पडल्यानंतर टीव्हीवर आहे तेवढी तर कधीच नव्हते आधी. आहे का नाही? आहे का नाही? माझ्या घराचे दरवाजे 24 तास तुमच्यासाठी उघडे आहेत. 24 तास सेल्फी काढण्यासाठी नाही, सेल्फी काढण्यासाठी नाही, कामासाठी म्हणलं. नाही तर निघाला तुन्या, चला 24 तास ताईंकडे सेल्फी काढायला. मला या धरतीवरून संकल्प काय करता असं पत्रकार विचारतायत. तुला काय संकल्प करावा? प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी स्वच्छता अभियान सुरू केलं आणि सगळ्या देशामध्ये स्वच्छता अभियान लागलं. आज मी त्यांना विनंती करणार आहे की स्वच्छता अभियानामध्ये एक नवीन काम करा. मी परवापासून देवीच्या मंदिराचे दर्शन घेतले. मी उदासच होते देवी मंदिरात जाऊन. कोणत्याही मंदिरात जाऊन मला उदास वाटते कारण आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये प्रार्थनालय स्वच्छ नाही, रुग्णालय स्वच्छ नाही, विद्यालय स्वच्छ नाही. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मी आवाहन करणार आहे,
आपल्या गावातलं प्रार्थनालय मुसलमानांसाठी पण आहे, हिंदूंसाठी पण आहे, बौद्धांसाठी पण आहे, प्रत्येक धर्मासाठी सांगते. आपल्या गावातलं प्रार्थनालय स्वच्छ ठेवायची जबाबदारी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान म्हणून घेणार का? भगवान बाबांचं मंदिर सावरगाव मधलं रोज स्वच्छ करणार का? रोज पूजा, रोज प्रसाद करणार का? आपल्या गावातलं रुग्णालय स्वच्छ ठेवायची जबाबदारी घेणार का? आपल्या गावामधली शाळा विद्यालय स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेणार का? घेणार. मग आपण जर ही जबाबदारी घेतली आणि कान पकडून सरकारला जवाब विचारला तर करू शकतो की नाही? अशी जबाबदारी घ्यायची. ऊसतोड कामगारांच्या भल्यासाठी ऊसतोड कामगार महामंडळ सुरू केलं. माझ्यावर टीका करतात लोक की ऊसतोड कामगार महामंडळाचं काय झालं. मी आज जाहीरपणे मान्य करते, मला जसं पाहिजे होतं आणि ज्या स्पीडने पाहिजे होतं ऊसतोड कामगार महामंडळ झालं नाही. आता हे का झालं नाही याचा विचार तुम्ही करायचा आहे, पण आज त्याची सुरुवात झाली. आज ऊसतोड कामगार मजुरांची नोंदणी सुरू झाली की नाही? सुरू झाली की नाही नोंदणी? गावोगावी यायलेत का नाही लोक? त्याची पायारोहणी आपण केलेली आहे, त्यांच्या जीवनामध्ये बदल करण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे. मी आज आपल्या सरकारला आपल्या या माध्यमातून, हे कोणत्या पक्षाचा कार्यक्रम नाही पण जनतेच्या हितासाठी, मराठा आरक्षण असेल, ओबीसीचा नाता गमावलेला आरक्षण असेल, यावर आज आवाज उठवणार आहे मी पंकजा गोपीनाथ मुंडे. मी सर्वांच्या आरक्षणासाठी, कारण मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये भांडण लावण्याचं कारस्थान चालू आहे. मराठा समाज शिक्षणाचं आरक्षण मागतो, ओबीसी राजकीय आरक्षण मागतो, दोघांचे भांडणं नाहीत. हे दोन्ही मिळूनच बहुजन समाज आहे आणि या बहुजन समाजाची वज्रमुठ करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. मी जो दौरा करणार आहे त्या दौऱ्यामध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, शेतकऱ्यांना मिळणारी अतिवृष्टी किंवा दुष्काळाची मदत, शेतमजूर, ऊसतोड कामगार आणि महिलांची सुरक्षा या विषयांना घेऊन मी दुष्काळ करणार आहे. आज सरकारने एक उदाहरण प्रस्थापित केलं पाहिजे. आज उद्धवजी ठाकरे यांचा सुद्धा मेळावा आहे. सकाळी मोहन भागवतांचा मी भाषण ऐकलं, उद्धवजी ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी, मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी मी आतुर आहे. आज ते सुद्धा मला अपेक्षा आहे की जनहिताच्या काही आणखी योजना आणि खंबीर भूमिका, कारण तीन पार्ट्यांचं सरकार चाललंय. तीन पार्ट्यांचं एकमेकांना खुश करण्याच्या नादामध्ये जनतेला दुःखी करण्याचं काम चाललंय आणि अशा परिस्थितीत त्यांच्या काय घोषणा येतील जनतेच्यासाठी, काय खंबीर भूमिका आपल्या बाळासाहेब ठाकरेंना शोभणाऱ्या भूमिका उद्धवजी ठाकरे घेतील याच्याकडे मी सुद्धा डोळे लावून वाट बघत आहे. मी आपल्या माझ्याही पक्षाला सांगणार आहे, प्रत्येक नेता उठतो आणि सांगतो हे सरकार पडणार आहे, विरोधी पक्षातला म्हणतो की नाही, या तारखेला पडणार आहे, त्या तारखेला पडणार आहे, आणि प्रत्येक सत्ताधारी म्हणतो आमचं सरकार खंबीर आहे. पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार याच्या बाहेर येणार आहेत का? नाही येणार आहेत का? नाही. विरोधी पक्ष रोज मुहूर्त देतोय सरकार पडणार आहे आणि सत्ताधारी पक्ष म्हणतो सरकार मजबूत आहे. अरे सरकार मजबूत असणं आणि सरकार पडणं आमचं ध्येय नाही आहे, जनतेसाठी काय करता याच्यावर बोला. गुन्हेगारीकरण राजकारणातलं संपुष्टात आणताना विरोधी पक्ष नेता म्हणून गोपीनाथ मुंडे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये रान उठवलं तेव्हा सत्ता परिवर्तन झालंय. आता आपण आपल्या भूमिकेत जा, विरोधी पक्षाने विरोधी पक्षाच्या भूमिकेत आणि सत्ताधाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेत आणि देशाच्या आणि राज्याच्या जनतेच्या हिताकडे आपलं आपण लक्ष केंद्रित करा असं मी सांगणार आहे. मी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गळ्यामध्ये हार घालणार नाही हा शब्द घेतलेला आहे, ही शपथ घेतली आहे. आणि ओबीसीचं राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत मी माझ्या डोक्याला फेटा बांधणार नाही शपथ घेतली. आज बांधला का? बांधला का? लय ऊन लागायले आणि मी तर तुमच्यासाठी असंच डोकं घेऊन बसले, तुम्ही तरी गमछा बांधलाय. मी तर म्हणलं मी उन्हातूनच भाषण करणार बाबा, सावलीतून नाही. माझी जनता, माझे लेकर सावलीमध्ये, माझी माय माऊली सावलीमध्ये, मी सुद्धा तुमच्यासाठी उन्हात आहे. कारण लोक आपलं उन्हातच घर बांधलंय ना, आपल्याला काही सहज मिळत नाही. त्यामुळे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वंचितांच्या दारापर्यंत जाऊन झुकून नमस्कार करून त्यांच्या विकासासाठी झटण्याची शपथ या मेळाव्याच्या माध्यमातून मी खाते आणि हात जोडून तुमच्या सर्वांसमोर नतमस्तक होते. एक संकल्प मागच्या वेळी घेतला होता, घरामध्ये कन्येचा जन्म होऊ द्या आणि कन्या झाली तर एक वर्षाच्या आत कन्येला इथे घेऊन या. आज संकल्प करू अजून काहीतरी करायचं का?
अवघड आहे बघा तुमच्यासाठी पोरांसाठी अवघड आहे. हसायला काय झालं? तंबाखूचे पाकिट आहेत का कुणाच्या खिशात? आहेत 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 का? खरं सांगा शपथ आहेत ते दाखवा बरं. आहेत का? एक तरी वाघ आहे का सांगणं आहे ना? दाखव बरं हातात. बघा खोटारडे आहेत. मला काही मागितलं तर देताल का? खोटं बोलायचं नाही. देणार का मागा? देणार का? आजपासून माझ्यासाठी तंबाखू तंबाखू. मग स्त्रीचा जन्माचा संकल्प मागच्या वर्षी घेतला, यावर्षी काय संकल्प आहे आपला? व्यसन. मी फक्त तंबाखू विषयी म्हणायले आता, जास्त अपेक्षा नाही तुमच्याकडून. माझा अत्यंत जवळचा कार्यकर्ता 29 वर्षाचं वय, कॅन्सरने मेला रे. एवढ्या लहान लहान वयामधले माझे कार्यकर्ते चाललेत कपा करून हात जोडून. आजचा संकल्प व्यसन मुक्तीचा संकल्प आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून गावागावामध्ये जाऊन व्यसन मुक्तीच्या माध्यमातून हे तंबाखूचे पाकिट जमा करायचे आणि त्याची होळी करायची. करणार का? जरा हात वर करा. करणार का? आणि मी दौऱ्यामध्ये येणारे माझ्या रूस तोडायला येणार का 12 डिसेंबर नंतर? येणार का? पुढच्या दसरा मेळाव्यापर्यंत असाच ऊर्जा ठेवणार का? पुढचा दसरा मेळा इथे घ्यायचा ना? आता एक अजून उत्तर द्या, तुमच्यापैकी कोणी कोणी लस घेतली आहे? हात वर करा बरं. अरे बाबा, आता तुम्हाला काही होऊ शकत नाही. माझं आयुष्य देखील तुम्हाला लागलं पाहिजे. तुम्ही सुरक्षित राहायला पाहिजे आणि करोना मुक्त होऊन पुढचा दसरा मिळवायच्या पेक्षा 10 पट झाला पाहिजे. जाता जाता एकच सांगेन, शांत, एकदम शांत, एकदम शांत. जाता जाता एकच सांगणार आहे, इस जग में इतने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. इस जग में जितने जुल्म नहीं उतने सहने की ताकत है. तानों के शोर में रहकर सच कहने की ताकत है. मैं सागर से गहरी हूं, कितने कंकर तुम तल फेंकोगे, तुम मुझको कब तक रोकोगे? मीडिया वाले कैमरा घुमाओ घुमाओ कैमरा. हाताचा मुठी आवळा, दोन्ही हात वर करा आणि जोरदार घोषणा हो द्या, भगवान बाबा की, भगवान बाबा की, भगवान बाबा की. हॅलो. आलेल्या सर्व भक्तांना मी विनंती करतो, आपण कृपया शिस्तीमध्ये जायचं, शिस्तीचं पालन करा. भाऊ सर्व